सातपूर येथील साई रुद्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाधिकारी श्याम फर्नांडिस यांच्या वतीने काल सातपूर शहरातील सर्व पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते बांधवांना पावसाळी रेनकोट वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उमाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, साई रुद्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक शिवसेना विभाग प्रमुख श्याम फर्नांडिस, शिवसेना वाहतूक सेनेचे अजिम सय्यद, दस्तगीर रंगरेज, अलका गायकवाड, देवा जाधव, गोकुळ नागरे, लखन कुमावत, समाधान देवरे, नरेश सोनवणे, डॉक्टर वैशाली सोनवणे, मीना देवकर, संजय शिंदे, ज्ञानेश्वर नहिरे, महेश राणे, भूषण पाटील, दीपक सूर्यवंशी, उमाकांत मराठे, सौरभ मराठे, राजू वाघ, शाहरुख पिंजारी आदी मान्यवरांसह सातपूर पत्रकार संघाचे गोकुळ सोनवणे, वसंत आव्हाड यांच्यासह सर्व पत्रकार बांधवांसह वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोला यांच्यासह वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सर्व विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रेनकोट वाटप कार्यक्रमाप्रसंगी बातमी तयार करण्याचे काम पत्रकार करतात, तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करतात. श्याम फर्नांडिस यांनी वृत्तपत्र व पत्रकार यांच्यासाठी पावसाळी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम घेतला, तो खूपच कौतुकास्पद असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. तर यावेळी 70 पत्रकार व वृत्तपत्रक विक्रेते यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.